तसेच आपले प्रिय आमदार श्री दादा चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत सत्कार या ठिकाणी करावा. अन्यथा आपली संस्कृती टिकणार नाही. धीरे धीरे सगळं जग बदलेल आणि ते बदलण्यापासून तर कोणी वाचवू शकत नाही. तर संत महात्मे या ठिकाणी प्रयत्न करतील, कारण तुम्ही म्हणसान तुम्ही जेवढे बसले तेवढे सगळे फक्त मंड बघणारे आहे. तुम्हाला त्यातला अनुभव नाही, परंतु आम्हाला अनुभव तुमच्याकडूनच प्राप्त होतो. तुम्हीच तुमचे घराणे घेऊन आमच्याजवळ येतात आणि त्यातून आम्हाला समस्त की अशा अशा परिस्थितीमुळे असं असा त्रास होतो आहे. तर मायबाप हो, ह्यासाठी आपली संस्कृती वाचवण्यासाठी आपण धर्मकार्य आणि पूर्वजांचा अनुभव सोबत घ्या. पूर्वजांचा अनुभव सोबत घेण्यासाठी आपल्याला पूर्वज काय लागतील, सोबत लागतील, ते ठेवण्याची कोणीची इच्छा आता राहिलेली नाही. त्यांना जर सोबत ठेवलं तर त्यांचे अनुभव आपल्याला प्राप्त होतील, परंतु आपल्या सोबत नाही त्यामुळे आपल्याला ते अनुभव यदा कदाचित मिळणार नाही. आणि ते आपल्याला जर मिळाले नाही तर आपल्या मुलाबाळांना सुद्धा मिळणार नाही, आणि जी गत आपण त्यांची करतो आहे तीच गत आपली पुढे होणार आहे. असो, तर हे सर्व जे कार्य आहे हे सर्वांच्या आशीर्वादाने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होत आहेत. सद्गुरूंची असीम कृपा या ठिकाणी आहे. प्रत्येकाला इथे आल्यानंतर अनुभूती या ठिकाणी येत आहेत, येते आहेत. कारण भगवान दत्तात्रयांचं असं आहे, दत्त म्हणजे दिलं. जो ज्या भावनेने येईल, जो ज्या भावनेने भगवंताला स्मरण करेल त्या भावनेने भगवंत संतुष्ट होत असतो. पंत महाराज सांगताय, जो जो जसा मला भजतो त्यास मी तसाच रे पावतो. जो मला ज्या भावनेनं बसेल त्याला मी तसाच पावणार आहे. आणि ज्याला काही इच्छा आहे तर त्याला मिळेल, परंतु भगवंताची प्राप्ती नाही होणार. त्याला संसाराची प्राप्ती होईल, त्याला अध्यात्माची प्राप्ती होणार नाही. तर दोघी गोष्टी आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहे. अध्यात्म, कारण संत संघाशिवाय, सद्गुरू शिवाय तरुण उपाय नाही. सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवून देतात की कशा प्रकारे तुला आत्मोन्नतीच्या मार्गावरती जायचं आहे, कसं तुला आत्मोन्नतीकडे चढायचं आहे. तेव्हा आपल्या पंचतत्वाच्या देहाचा आपल्याला विसर पडून सर्वांच्या हृदयामध्ये चेतन स्वरूपाने असलेल्या परमात्म्याकडे आपल्याला सहजतेने जाता येतं आणि त्या ठिकाणीच आपण नतमस्तक होऊ शकतो. महाराजांनी या मंदिरासाठी सातत्याने काम करून मोठे मोठे कार्यक्रम घेऊन धर्माप्रती मोठी मोठी जनजागृती करून, म्हणजे अक्षरशः 10 मला आठवतं 2-3 आठवड्याआधी स्वामीजी घरी आले होते. आई, जसं स्वामीजींनी सांगितलं की आता सगळं धर्माची जबाबदारी जी आपल्या मातृभगिनींकडे सोपवली आहे, तसाच प्रकारे माझ्या घरी एक तो संदर्भ झाला की मी नुकताच उठलो होतो आणि तयार होत होतो आणि माझी आई खाली होती आणि आईचा मला फोन आला की स्वामीजी आले, तू लवकर तयार होऊन खाली आहे. पण मी तयार होईपर्यंत आईनी स्वामीजी त्यांची चर्चा झाली, आईनी त्यांनी निमंत्रण दिलं, पण काही कारणास्तव आई इकडे येऊ शकल्या नाही. तसं स्वामीजींनी सांगितलंय की धर्माची जी जबाबदारी आहे ती आपल्या मातृभगिनींकडे आहे, ते खरंय. कारण एका घरामध्ये आपल्या मुलाला जर कधी संस्कार द्यायचे असतील तर ते एका आईची जबाबदारी असते आणि त्याला सांभाळून घ्यायची त्या बहिणीची जबाबदारी असते.